पंचायत समितीच्या माध्यमातून तुमचं 5 दिवसाचं ट्रेनिंग होणार आहे. 5 दिवसापैकी जे काही रेसिडेन्शियल ट्रेनिंग होतं 4 दिवसाचं, त्याचं आज समारोप तुम्ही जरी केलेला असला तरी फील्डवरती तुम्हाला प्रत्यक्ष काम कसं आहे, प्रत्यक्ष कार्य कसं करायचं मार्गदर्शन आमच्या माध्यमातून होणार आहे. एक लक्षात घ्या की बचत गट निर्मितीचा सगळ्यात महत्वाचा उद्देश हा होता की महिलांनी घराच्या बाहेर पडलं पाहिजे, महिलांनी एकमेकांवर चर्चा केली पाहिजे, महिलांनी एकमेकांचे दुःख समजून घेतले पाहिजे आणि हे सगळं होत असताना त्यांना बचतीची पण सवय लागली पाहिजे. एकदा बचतीची सवय लागली की बचतीच्या माध्यमातून उद्योग रोजगार निर्मिती आपल्याला करता आली पाहिजे. त्यानिमित्ताने सेव्हिंग आपण करणारच आहोत, बचत करणार आहोत, त्या बचतीचा उपयोग करून आणि योजनांचा उपयोग करून तुम्हाला स्वतःचा उद्योग पण सुरू करता आला पाहिजे आणि त्यातून काय सक्षम होईल, महिला सक्षमीकरण होईल आणि महिला सक्षमीकरणाच्या मार्गातून काय होईल आपण आपला विकास साधू. हा सगळा विकास साधत असताना डिजिटलायझेशन मोठ्या प्रमाणावरती भारताच्या पातळीवरती झालं, अधिक करोनाजन्य परिस्थिती आली आणि मोठ्या प्रमाणावरती काय सुरू झालं, ऑनलाईन सिस्टीम ऑनलाईन पद्धतीचा स्वीकार केला जाऊ लागला आणि नंतर नंतर लोकांना सोपी वाटायला लागली की बाबा उद्या मी दिल्लीला जाऊन एखादं सिटीचा सेमिनार अटेंड करायचं त्यापेक्षा इथून ऑनलाईन मिटिंग 3 वेळा अटेंड केली की खर्च पण वाचतो आणि 100 रुपयात काम होतं नेटवर. आणि असं कुठेतरी सरकारला लक्षात आल्यानंतर सरकारने चांगल्या चांगल्या गोष्टींमध्ये इन्व्हेस्टमेंट करायला सुरुवात केली आणि मिटिंग ग्रुप डिस्कशन रिपोर्टिंग ह्या गोष्टींसाठी पण त्यांनी ऑनलाईन मेथडचा उपयोग केला. आणि ही खूप चांगली सिस्टीम आहे की एकत्र महिलांना आपण या ठिकाणी 4 दिवस आणलं, त्यानिमित्ताने तुम्ही एकत्र आला एकमेकांची तुम्ही बोलता चर्चा करता वाटता एकमेकांचा येणारा अर्थ